गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापती कोटगुल घनदाट जंगल परिसरात काढ गडचिरोली पोलीस दलाच्या सी साठ जवानांशी झालेल्या चकमकीत सव्वीस नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे या चकमकीत चार पोलीस जवानही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर इथं हलवण्यात आलं आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यातल्या अनेक नक्षली कारवायांचा सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे कालच्या नक्षलविरोधी कारवाईत ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं काल बराच वेळ झालेल्या या चकमकीनंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे रात्र झाल्यानंतर पोलिसांनी थांबवलेली शोध मोहीम आज सकाळी पुन्हा सुरू झाली आहे धानोरा तालुक्यातल्या या जंगलात काही नक्षलवादी कारवाया सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी नक्षलवाद विरोधी अभियान राबवत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला त्याला पोलिसांनीही प्रत्युत्तर दिलं दिवसभर ही चकमक सुरू होती त्यानंतरच्या शोध मोहिमेत सव्वीस मृतदेह हाती आले आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे तसंच घटनास्थळी मोठी कुमक तैनात आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कारवाईसाठी पोलीस दलाचं अभिनंदन केलं आहे आजची कारवाई राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातली उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे या कामगिरीबद्दल पोलिसांचा आम्हाला अभिमान वाटतो असं सांगत गृहमंत्र्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं आहे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलं आहे